ऐश्वर्याना पहिली कंडिशन घेतली की आपण लग्नानंतर मी काही जॉब करणार नाही, मीन्स आपण आपलं स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचं. पण अशाचही म्हटलं ना, कधी कधी फॅमिली सपोर्ट लागतो. त्याचही माझा आत्ते भाऊ आणि माझे मिस्टर म्हणजे ते सकाळी स्वतः मग तेव्हा बनवायचे. मी बाहेर उभं राहून त्यांना फोडणी कसं द्यायची, कसं बनवायचं हे सांगायचे आणि ते स्वतः बनवायचे. आणि तेव्हा डोळे आडकर उघडले की आपण अरे हे काय करतोय, म्हणजे आपण हे बिझनेस नाही करत, स्वतःच्या बिझनेसमध्ये नोकरी करतोय. नमस्कार, माय महानगर वाहिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नोकरी सोडून बिझनेस करणं हे तसं आव्हानात्मक आणि हे करण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती. आणि अशीच एक महिला माझ्याबरोबर आज आहे की जिने फक्त तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जॉब सोडून बिझनेसमध्ये येण्याचा विचार केला आणि आज ती एक यशस्वी बिझनेस वुमन झाली आहे. आणि या महिलेचं नाव आहे गीता शिंदे. नमस्कार मॅम. गीता शिंदे यांचा परिचय करून द्यायचा तर बोरिवलीमध्ये त्यांचं गोडवा नावाचं एक रेस्टॉरंट आहे आणि हे एकच रेस्टॉरंट नसून त्यांचे अनेक आउटलेट देखील आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर ते आजची एक यशस्वी बिझनेस वुमन असा त्यांचा परिचय आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दलच आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. गीताताई मला सांगा, तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतात आणि त्यानंतर अचानक बिझनेस वुमन झालात, कसं काय हा बदल केला? मी लग्नापूर्वी कामाला होते, म्हणजे गोदरेजमध्ये कामाला होते सॉफ्टवेअरमध्ये. माझं एज्युकेशन आहे BSc आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. तर पण मला माहिती म्हणजे जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता. मला पहिल्यापासून एक होतं की आपलं स्वतःचा काहीतरी बिझनेस हवा. तर जसं लग्नानंतर ती संधी लग्नानंतरच येण्याची शक्यता होती म्हणून मी मिस्टरांना पहिली कंडिशन घातली की आपण लग्नानंतर मी काही जॉब करणार नाही, मीन्स आपण आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा. त्यांनी ती मान्य केली. त्यांचा काही होता बिझनेस? नाही, ते तर जॉबच करतात. पण लग्नानंतर म्हणजे आमच्या सासरचं दिरांचा फॅमिली बिझनेस होता कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेणं. म्हणजे तेव्हा कसं लग्नाच्या पूर्वी हॉलला मोनोपोली नसायची, त्याच्यामुळे कॅटरिंगच्या ऑर्डर्स चालायच्या. पण ते कसं महिन्यातून एक ऑर्डर गेली, दोन ऑर्डर्स असं. तर मग आम्ही भरपूर बिझनेसची ॲक्च्युअल लिस्ट भरपूर काढलेली की हा करूया, तो करूया, तो करूया. पण मग नंतर शेवटी म्हटलं की हा फॅमिली बिझनेस आहे तर ह्याच्यातच आपण रिटेलमध्ये येऊया, म्हणजे जेणेकरून हा रोजचा बिझनेस झाला. आणि मेन म्हणजे दुसरं एक हा बिझनेस निवडण्याचं कारण होतं की हा कॅश बिझनेस आहे, म्हणजे उधारी कोणाची ठेवली जात नाही, आपल्याला विकायचं आणि रोजचे पेमेंट मिळणार. पण हे करताना तुम्हाला काही चॅलेंजेस वगैरे आले की नाही? कारण एक तर मराठी महिला, मराठी कुटुंबातली महिला आणि पुन्हा ती बिझनेसमध्ये उतरते, तर ते सुरुवातीचे दिवस कसे होते तुमचे? चॅलेंजेस तर भरपूर होते. म्हणजे सुरुवातीला एक तर पहिली म्हणजे घरातून मान्यताच नव्हती या बिझनेसला. कारण कसं त्यांच्याकडनं की चांगला जॉब सोडून ते, कारण आम्ही सुरुवात जी चालू केली ती एका टेबल स्पेसवर चालू केलेली, जे घरात बनवायचो आणि तिथे जाऊन विकायचो. तर त्याच्यामुळे एक ते लो ग्रेड समजलं जायचं आजूबाजून पण असं, आणि सोसायटीमध्ये. आणि माझे वडील तर तेव्हा मुख्यमंत्र्यांचे उपसचिव होते, आई शाळेमध्ये व्हाईस प्रिन्सिपल होती. तर त्यांना पण असं कुठेतरी वाटायला लागलं की अरे आपण हे काय केलं, कोणत्या घरात मुलगी दिली, म्हणजे ही काय करते असं. म्हणजे कधी कधी आईला, म्हणजे मी एक छोटासा किस्सा सांगेन छोटं म्हणजे कमी शब्दात. एकदा आईच्या शाळेतली मैत्रीण असंच म्हणाली की अगं बाबाईला ना एका लेडीजने असं टेबल सेसवर पोळी भाजी विकते आणि खूप छान मुलगी आहे, गोड मुलगी आहे ने असं, आणि खूप स्वादिष्ट असतं. तर मग आई म्हणाली की ती माझीच मुलगी आहे. पण आईला तेव्हा ते सांगताना कदाचित तेवढा स्वाभिमान वाटला नाही असं. तर ती जेव्हा मला ते म्हणाली तिच्या डोळ्यात पण पाणी आलं. म्हणजे मला अजून पण तो दिवस चांगला आठवतो की असं असं म्हणजे माझी मैत्रीण म्हणत होती. मी म्हटलं आई ठीक आहे, बोलण्याची तोंडात आपण कोणाचीच बंद करू शकत नाही. कारण सोसायटीतली पण शेजारी पाजारी, माझं माहेर खाली फर्स्ट फ्लोअर आणि सासर थर्ड फ्लोअर, लव्ह मॅरेज असल्यामुळे तिथल्या तिथेच राहणारे असल्यामुळे सगळेच आजूबाजूचे ओळखत होते. तर सगळेच म्हणजे घरातल्यांना बोलायचे की काय आहे, तुम्ही कोणत्या घरात मुलगी दिली नाही असं. पण मी म्हटलं आई आपण कोणाची तोंडात बंद करू शकत नाही, पण तू विश्वास राख की हीच माणसं उद्या बदलतील म्हणून. आणि खरोखर तसं झालं. आम्ही तर मेहनत करतच होतो. 7-8 महिन्यात आम्ही भाड्याच्या जागेत गेलो, म्हणजे टेबल स्पेस वरून भाड्याच्या दुकानात. लग्नानंतर सगळं हे लग्नानंतर खूप त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य झालं असं. मग आम्ही भाड्याच्या दुकानात गेलो आणि नंतर 2004 साली हे आपण आता जे बसलो आहे ती जागा आम्ही स्वतः विकत घेतली आणि त्या जागेमध्ये शिफ्ट झालो. आणि तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये एक आर्टिकल आलं
गुडव्यावर. आणि तेव्हा मग सगळे फोन खणाणले घरी, म्हणजे सासू सासऱ्यांना की अरे वा तुमच्या सुनेने तर शिंदेचं नाव काढलं. आणि तेव्हा मग त्यांना तेव्हा तुम्हाला अभिमान वाटायला, आधी म्हणजे त्यांना हे वाटत होतं थोडं कमी पण, हा कमी पण वाटायचं सगळ्यांना. पण मग त्याच्यानंतर चित्र खूप बदललं, मग त्यांचा सर्वांचा पाठिंबा आणि मदत म्हणजे चाललं. आणि म्हणजे त्याच्यानंतर नो डाऊट सगळं चित्र बदललं. पण हे करताना आर्थिक तडजोड तुम्ही कशी केली? कारण तो मुख्य मुद्दा असतो एक महिला म्हणून पुन्हा घरातल्यांचा, म्हणजे अगदीच आपण टिपिकल महाराष्ट्रीयन कुटुंब आहोत, अशा कुटुंबांमध्ये एवढं भांडवल आणून बिझनेस, म्हणजे हे आपण नोकरी करणारच असतो, त्यामुळे बिझनेस करताना मग काय हे फायनान्शियल चॅलेंजेस काय? एक तर होतं की जसं मी म्हंटल, माहेरी कोणी बिझनेस करणारं नव्हतं, त्याच्यामुळे एक ब्रीदवाक्य असताना आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन घरांमध्ये एक कोणाचा एक रुपया उचना घ्यायचा नाही, कोणाचे पैसे ठेवायचे नाही, म्हणजे हे तर कोरलेलंच होतं. पण आता जर बिझनेस चालू करायचा म्हटलं तर कोणाचे पैसे घेतल्याशिवाय आपण बिझनेस चालूच करू शकत नाही. कारण पहिलं जेव्हा आपण चालू करतो तर बँक तर आपल्याला लोन देणार नाही. पण आम्ही कसं केलं, म्हणजे रिलेशनशिप म्हणतो ना आपण, मित्र मिस्टरांचे फ्रेंड्स खरोखर सुरुवातीच्या काळात ते खूप पाठीशी उभे राहिले. म्हणजे आम्ही त्यांच्याकडून कोणाकडून 50,000 कोणाकडून 1,00,000 अशी छोटी छोटी अमाऊंट करत घेतले. पण म्हणजे क्राऊड फंडिंग, पण इंटरेस्टवर, म्हणजे असं नाही की भले कोणाकडून जरी 6 महिन्यासाठी घेतले तरी त्यांना सांगितलं बाबा आम्ही एवढा इंटरेस्ट देऊ, बँके एवढा इंटरेस्ट नाही पण इंटरेस्ट देऊ, म्हणजे कोणाचे पैसे असेच वापरायला म्हणून घेतले नाही. आणि आमचं पहिल्यापासून एक ब्रीदवाक्य ते पण होतं की जो काही इंटरेस्ट असेल आणि जी तारीख ठरली असेल त्या तारखेला बाकी काही नाही शक्य झालं तरी चालेल, पण त्यांना तो इंटरेस्ट पोचला पाहिजे. म्हणजे असं नाही की की बाबा चा मित्राकडूनच घेतले ना चा आज नाही उद्या देऊ. कधीच त्यांना काही कारणं सांगितली नाही. कारणं तर भरपूर होती, म्हणजे पैशाची कमतरता पण भरपूर होती, पण तरीसुद्धा प्रत्येकाचा इंटरेस्ट मात्र आम्ही तेव्हा वेळेवर चुकवायचो, भाडं वेळेवर चुकवायचो, भाड्यासाठी कधीच लेट केलं नाही. अशा पद्धतीने तुमचा सुरुवात केली. आणि सुरुवातीला किचन मध्ये तुमच्या किती किती जणी असायच्या? मी स्वतःच स्वतःच मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर स्वतः त्यांची मदत असायची, म्हणजे अगदी ते भाजी कटून करून देण्यापासून ते कणी सुरुवातीला सुरुवात सगळं सगळं ओलांड सुरुवातीला आली तुमच्या हॉटेलमध्ये. सुरुवातीला मला आठवतं सगळ्यात पहिल्या दिवसाचा बिझनेस म्हणजे मिस्टरांचे मित्रच आलेले खरेदी करायला आणि त्यांनी 97 रुपयाचं सामान घेतलेलं, म्हणजे 2001 सालची ही गोष्ट आहे. असं आहे, म्हणजे मला लक्षात पण आहे तो पहिल्या दिवसाचा बिझनेस तो होता 97 रुपीज. असं कधी प्रसंग आला की आता मला एखाद्या वेळी मग असं एक माणूस अडकतो की आता मला होत नाहीये, म्हणजे आता वाटतंय की बिझनेस हवा तसा अपेक्षित होत नाही? खूप वेळा असं आलं, म्हणजे आणि तेव्हा कसं आम्ही स्वतःच बिझनेस असतं, म्हणजे ऍक्च्युअली बिझनेस चालू केला की आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता यावा, स्वातंत्र्य मिळावं, पण असं होतच नव्हतं. जे सकाळी 6:00 काम चालू करायचं होतं रात्री 11:30 12 असंच वाटायचं की नोकरी तरी आपण एक ठराविक वेळेसाठी असतो, पण हे तर म्हणजे होतं. म्हणजे हळूहळू आम्ही जेव्हा भाड्याची जागा घेतली तेव्हा 1-2 माणसं कामाला ठेवली, पण तरीसुद्धा माणसं जरी ठेवली तरीसुद्धा आम्हाला हे शक्य होत नव्हतं. कारण बनवणं जे आहे ते तर स्वतःलाच करावं लागत होतं, म्हणजे मला तर आणि तो बॅकग्राऊंड पण नव्हता मला, म्हणजे खरोखर फ्रँकली स्पीकिंग मला लग्नापूर्वी असं स्वयंपाक म्हणलं तर बनवता येत नव्हता. असे वेगळे पदार्थ म्हणजे जसं गुलाबजाम आहे, पावभाजी आहे, असे पदार्थ बनवण्याची आवड होती, पण स्वयंपाक बनवता येत नव्हता. त्याच्यात सगळ्यात मोठं चॅलेंज पहिलं ते होतं. मग लग्नानंतर मी ते शिकत गेले, रुचिरा अन्नपूर्ण ही पुस्तकं वाचून, म्हणजे त्या रेसिपी बघून करून तसं शिकत गेले. तुम्ही कुकिंग क्लास केला नाही? कुकिंग क्लास केला नाही, पुस्तकात वाचून वगैरे. कारण तेव्हा तोच एक सोर्स होता पुस्तकं वाचणं, आणि त्याच्यात वाचून आपल्या महाशन भाज्या महाशन इतर काही पदार्थ शिकत गेले, ट्राय घरात करून 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 मग बनवत गेले. आणि मग हे केलं, मग हळूहळू माणसांना तयार केलं, 2-3 माणसं ठेवली. त्याच काळात म्हणजे पहिलं चॅलेंज होतं प्रेग्नंट राहिले, कारण असं मग ते सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं, कारण वास सहन होत नव्हते, त्याच्यामुळे मग बनवताच येणं शक्य नव्हतं. पण अशाचही म्हटलं ना, कधी कधी फॅमिली सपोर्ट लागतो, त्याचही माझा आत्ते भाऊ आणि माझे मिस्टर, म्हणजे ते सकाळी स्वतः मग तेव्हा बनवायचे, मी बाहेर उभं राहून त्यांना फोननी कसं द्यायची, कसं बनवायचं हे सांगायचे आणि ते स्वतः बनवायचे आणि ते बनवून मग नंतर ऑफिसला जायचे. अरे ही पण फार मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर अदरवाईज त्या काळामध्ये एवढे सर्व्हाइव्ह होणंच कठीण झालं असतं.
आणि तरी पण म्हणजे तुम्ही सांगताय की 2000 किती एक 2001 साली चालू केले आज जवळजवळ 24 वर्ष झाली आहेत आणि गोडव्याची गोडी म्हणतो वाढतच चालली आणि मग हे आउटलेट वेगवेगळे करण्याचं कसं काय आलं डोक्यामध्ये 2004 साली आम्ही हे स्वतःचं आउटलेट घेतलं त्याच्यानंतर आमची जी आधीची जागा होती तिथे आम्ही नॉनव्हेजचं चालू केलं असं आहे कारण नॉनव्हेजला पण तेव्हा डिमांड होता आणि खूप जण म्हणायचे की मालवणी पद्धतीचं नॉनव्हेज त्यावेळी बोरिवलीमध्ये असं काही मिळत नव्हतं तर नॉनव्हेज चालू केलं पण नंतर आमचा इकडचा पसारा एवढा वाढला आणि गुजराती आणि ब्राह्मण कस्टमर आमच्याकडे जास्त वाढले म्हणून मग आम्ही निर्णय घेतला की नॉनव्हेज आता नाही म्हणून म्हणजे बंद स्टॉपच केलं नॉनव्हेज आम्ही लगेच इमिजिएट त्या आउटलेट म्हणून बंद केलं आणि इथे पूर्णपणे फोकस केला आणि नंतर 2008 साली ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली तर तेव्हा पुन्हा एकदा चॅलेंज उभं राहिलं की आता काय करायचं मग हां सेट बिझनेस होता मग तेव्हा आम्ही स्टेशनला चालू केलं बोरिवली स्टेशनला पण स्टेशनला जवळजवळ ह्याच्या 3 पट म्हणजे तेव्हाच्या काही म्हणजे 2008 साली आम्ही जवळजवळ 55,000 भाडं तेव्हा देत होतो म्हणजे ते शक्य नव्हतं म्हणजे हे आपले महाराष्ट्रन आयटम विकून तेवढं भाडं निघणं शक्य नव्हतं कारण फक्त पार्सल काउंटर होतं असं आहे तर ते चालू केलेलं आणि नंतर शिंपोलीला चालू केलं 2 आउटलेट तेव्हा आम्ही 2009 चालू केली आणि ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आणि तेव्हा पण असंच कारण मारामारी म्हणजे इथे बघा तिथे बघा आणि मी खूप त्रस्त झाले म्हणजे एक काळ असा होता ना की असं वाटलेलं की हे सगळं नको म्हणजे लेबर प्रॉब्लेम आज हा नाही उद्या तो नाही फायनान्शियल प्रॉब्लेम तर चालूच असायचे की नाही काहीच नको आणि मी तेव्हा पेपरात एक ॲड वाचली की मराठीतून मॅनेजमेंट तर मी म्हटलं की अरे आपण काहीतरी करूया कारण मला शिक्षणाची तर आवड होतीच आणि म्हटलं अरे 8-9 वर्षात आपण काय साध्य केलं काहीच नाही म्हणजे फक्त दिवस रात्र मरतोय मेहनत पण हा असं आहे आणि काय मिळवतोय आपण आणि मग मग तो कोर्स जॉईन केला SCF म्हणून एक कोर्स होता दादरला होता तर तो जॉईन केला आणि तो कोर्स जॉईन करताना तिथे एक अतुल राजोळी सर म्हणून आले आणि त्यांचा लक्षवेध म्हणून एक कोर्स होता तर मी म्हटलं चला अजून एक म्हणजे तो कोर्स फक्त शनिवार रविवार असायचा मग हा सरांनी चालू केला तो सोमवारी म्हटलं अजून एक जरा बिझनेसपासून लांब म्हणजे रोजच्या कटकटीतून रोजच्या त्रासातून हे चालूच होतं पण म्हटलं मला म्हणजे असं ते म्हणतात ना रोजची तीच माणसं रोजचा तोच व्याप त्याच्यातून बाहेर पडायचं होतं प्रसंग असा आला की तेव्हा तुम्ही विचार केला की आता हे नको आणि करायला पाहिजे आणि तो कोर्स जॉईन केला आणि तो कोर्स जॉईन केल्यामध्ये आमचे डोळे खाडकन उघडले म्हणजे मी आणि मिश्र पहिलं मी केला सेकंड बॅच लगेच मिश्रांनी पण केला आणि तेव्हा डोळे खाडकन उघडले की आपण अरे हे काय करतोय म्हणजे आपण हे बिझनेस नाही करत स्वतःच्या बिझनेसमध्ये नोकरी करतोय हे तेव्हा म्हणजे त्यांनी आम्हाला जाणून दिलं म्हणजे म्हणतात ना आरसा दाखवला आणि मग ते मॅनेजमेंटचे धडे आम्ही शिकलो आणि मग आम्हाला कळलं आपण कुठे चुका करतोय काय करतोय लक्ष कसं ठेवलं पाहिजे गोल कसं सेट केलं पाहिजे आणि मग आम्हाला त्या चुकांमधून म्हणजे आम्ही त्यांनी जसं शिकवलं टाईम मॅनेजमेंट आणि स्वतःसाठी कसं वेळ काढणं फॅमिलीसाठी कसं वेळ काढणं आणि खूप खूप म्हणजे त्या कोर्सचा आम्हाला तुम्हाला फायदा झाला पुढे असं आता हे करताना तुम्ही मला अजून एक प्रसंग आठवतो बोरिवलीमध्ये त्यावेळी लक्ष्मी छाया नावाची बिल्डिंग कोसळली होती अगदी तुमच्या इथे हाकेच्या अंतरावरच आहे त्यावेळी गोडवामधून जे पोलीस तिकडे दिवसरात्र काम करत होते पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान होते आणि अजून पण काही गरजू अशी माणसं होती त्यांना तुम्ही मोफत जेवण तेवढे दिवस दिलं होतं काय तो होता त्याच्या इथे लक्ष्मी छाया बिल्डिंग कोसळलेली आणि आम्ही बघितलेल्या फायरची माणसं आणि पोलीस माणसं दिवस रात्र म्हणजे तिथे म्हणजे खरोखर म्हणजे ते डोळ्यात पाणी येणारा प्रसंग आहे आणि मेहनत करत होते आणि आम्हाला वाटत होतं की आपण पण कुठेतरी छोटा खारीचा वाटा यांच्यासाठी उचलला पाहिजे म्हणजे माणुसकी या नात्यातून तर म्हटलं काय करू शकतो कारण मग म्हटलं की आपण तर त्यांच्यासाठी ऍटलीस्ट त्यांची नाश्ता आणि जेवणाची सोय कारण घरी जात नव्हते ते दिवस रात्र 3-4 दिवस म्हटलं ते आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं म्हणजे सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका तुमची सगळी जेवणावाण्याची व्यवस्था आमच्याकडे होईल तुम्ही सांगा आणि मग त्यांच्यासाठी आम्ही मग मेनू पोळी भाजी मसाले भात सकाळी नाश्त्याला पोहा उपमा चहा तर असाच ठेवलेला होता आणि ती सोय आम्ही त्यांच्यासाठी केलेली होती. याच्या व्यतिरिक्त अजून काय तुमचं सोशल वर्क कडे तुमचा कल आता वाढतोय? सोशल वर्क म्हणजे आम्ही मदर टेरेसा आहे इथे तिथे दिवाळीमध्ये फराळ
नंतर दोन वृद्धाश्रम आहेत, एक गोराईला आणि एक बाईंडला, तिथे वर्षातून दोनदा आम्ही काही ना काही हा जेवण खाण्याच्या वस्तूने पुरवतो सणासुदीला खास करून. आता बऱ्यापैकी आउटलेट किती मला वाटतं तीन आउटलेट आहेत तुमचे? आता आहे तीन आउटलेट आता आहेत. हे इथे एक आहे शिंपोलीला आहे आणि अजून एक आपला दुसरा ब्रँड आहे एनी टाइम मिसळ, तर त्याचं एक आउटलेट पण शिंपोलीला आहे. पुढे काय अजून करायचं विचार आहे? पुढे आहे म्हणजे ऍक्च्युली आता ही तीन आउटलेट आहे, पूर्वी पाच आउटलेट होती. पण करोनाच्या काळ म्हणजे मला ते पण उल्लेख करावा असं वाटेल, करोनाचा काळ सर्वांनाच माहिती आहे की बिझनेस करण्याचे काय हालत झालेली त्या काळामध्ये. तर तेव्हा आमची पाच आउटलेट होती आणि तो काळ पण खूप खडतर होता. म्हणजे पहिला महिना गेला आणि काहीच कळत नव्हतं, कारण भाडं तर सगळ्या आउटलेटचं चालू आहे. म्हणजे आमचं 2.5-3 लाखाचं फक्त भाडं जात होतं मंथली. तर एक महिना गेला आणि आम्हाला नंतर कळेना की अजून हे किती दिवस चालणार आहे, कारण सगळ्यांनाच म्हणजे कोणालाच काही कल्पना नव्हती. म्हणजे एक दिवस तर मी एवढं फ्रस्ट्रेट होऊन तेव्हा पण मिश्रांना बोलले की नको आपण हे सगळं बंद करू, आपल्याच्याने पेलणार नाही, कारण शेवटी सगळी सोंग आपण आणू शकतो, फायनान्सचं सोंग आणू शकत नाही ना. तर म्हटलं आपण किती खड्ड्यात जाणार, महिना 2 महिने झाले, म्हणजे कॉस्ट आपली फिक्स कॉस्ट वाढते, कारण माणसांचे पगार चालू होते, त्यांचं खाण्यापिण्याची सोय ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर मला मिस्टरांनी एकाच वाक्यात सांगितलं, ठीक आहे तू हे बोलतेस ना, तू जर बोलत असेल ना आपण उद्या बंद करू शकतो, पण एकच लक्षात ठेव, कस्टमरची मेमरी असते ना शॉर्ट टर्म मेमरी असते. जर तू हा काय कधी चालला आपल्या माहीत नाही, पण समजा 6 महिने चाललं, 1 वर्ष चाललं आणि वर्षभरात तू म्हणशील हां ठीक आहे आता आपण पुन्हा चालू करूया, तर माणसं गोडवा विसरलेले असतील, कारण आपल्याला वाटतं. पण जर आपण नजरेत नसू ना तर विसरायला वेळ नाही लागत. आणि तुला पुन्हा शून्यातून जे काय आपला 20 वर्ष म्हणजे तेव्हा 19 वर्ष झालेली होती, 19 वर्ष म्हणजे जे काही शून्यातून जेव्हा उभं केलेलं ती सुरुवात तुला परत करावी लागेल, तर तुझी ती तयारी आहे का? मग मी पुन्हा 1-2 रात्र विचार केला पूर्ण आणि मग ठरवलं की नाही, म्हणून की नाही पुन्हा ते शक्य नाही. आणि नंतर जर बंद केलं तर पुन्हा करणार तरी काय? तर म्हटलं ठीक आहे जो काय काळ आहे ते आपण बघूया किती काय चालतं, उभं राहूया. आणि आम्ही म्हणतो ना नेहमी अडचणीच्या काळात आम्ही हाच विचार केला की जे काही होणार ना ते चांगल्यासाठीच होणार. मग तेव्हा काही फ्री होतो, कारण काहीच काम नव्हतं ना. मग आंबे विकणं हा व्यवसाय केला जेणेकरून माणसांचे पगार निघाले पाहिजे. पुन्हा करोनाच्या काळात डॉक्टर्स नर्स म्हणजे ते आपण रघुलीलाला तेव्हा पण ती लोक तिथे राहत होते, शताब्दीला जी ट्रीटमेंट आणि चालू होतं, तर मग तेव्हा पण आम्ही त्यांच्यासाठी मग जेवण आणि नाश्ता पुरवायचे. म्हणजे तेव्हा पेड म्हणा, फ्री नव्हतं म्हणजे, पण त्यांना हॉटेलने सगळं बंद असल्यामुळे आणि घरच्यासारखं फूड त्यांना मिळत होतं. म्हणजे ते डॉक्टर्स पण किचन चालू होतं तुमचं, कारण तेव्हा आमचं ऑनलाईन नव्हतं तेव्हा. म्हणजे म्हणून म्हटलं ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर तेव्हा म्हणजे तो व्यवसाय म्हणजे त्यांना आम्ही पुरवत होतो जेवणने. आणि मग वेळ होता, उरलेला वेळ होता, माणसं पण हाताशी होती, कारण कोणालाच आम्ही सोडलं नव्हतं गावी. तर मग कोणतं करायचं काय? मग आम्ही तेव्हा काम चालू केलं रेसिपीजवर. मग एक रेसिपी तेव्हा आम्ही काम करत सगळं नवीन रेसिपी आणि एक्झिस्टिंग रेसिपीचे पण ॲटम म्हणजे प्रपोर्शन सगळ्याचं फिक्स केलं. तेव्हा पण पूर्वी बनलं जात होतं, पण म्हणतात ना अंदाजे हा थोडंसं 19-20, आता प्रोफेशनल म्हणजे प्रत्येक रेसिपी म्हणजे अगदी चिवड्या शंकरपाळी पासून अगदी नाश्ता आयटम पोहापासून प्रत्येक रेसिपी फिक्स आहे. आणि ते आम्ही त्या काळात केलं, म्हणून मी देवाचे थँक्स म्हणेन की करोना काळाने आम्हाला केलं. नंतर मग आम्ही इंटेरियर हे सगळं चेंज केलं करोना काळामध्ये आणि एक नवीन हा सेटअप चालू केला. पूर्वीचा सेटअप आमचा वेगळा होता आणि टचवूड म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल की त्याच्यानंतर गोडव्यामध्ये ड्रास्टिक चेंज झाला आणि बिझनेसमध्ये पण खूप फरक पडला. म्हणजे पूर्वीचा गोडवा करोनाच्या आधीचा गोडवा आणि आताचा गोडवामध्ये खूप फरक आहे, खूपच फरक आहे. आता भविष्यात अजून काय योजना आहेत? भविष्यात योजना आहेत म्हणजे एनी टाईम मिसळ आहे, त्याच्या आम्हाला ब्रांचेस वाढवायचे आहेत. गोडव्याच्या अजून 2 ब्रांचेस करायचे आहेत, म्हणजे टार्गेट तर आहे अंधेरी पार्ला आणि एक दादर. आणि फ्युचर जे म्हणतात ना 10 इयर नंतरचा प्लॅन आहे, तर हायवेला मोठं रिसॉर्ट करायचं आहे जिथे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ असतील, पण त्याचबरोबर आपली परंपरा जपणारं असं म्हणतात ना संस्कृती जपणारं असं ते रिसॉर्ट असेल, तर ते टार्गेट आहे. खूप छान कल्पना आहे तुमची आणि खूपच चांगला विचार करत आहात तुम्ही. आमच्या मैत्रिणींना तुम्ही एक काय संदेश द्याल, ज्यांना बिझनेस करायचा आहे पण त्या म्हणजे सुचत नाहीये कसा करायचा, कुठून आणायचं भांडवल कसा करायचा, तर तुम्ही सगळ्या ह्या परिस्थितीमधून गेलेल्या आहात, तर जाता जाता आमच्या मैत्रिणींसाठी काय संदेश द्याल?
मी एक सर्वांसाठी एक असं सांगू शकेन की कमिटमेंट, म्हणजे आपण कधी कोणाला कमिट करतो ना तर कमिटमेंटला आपण जागलं पाहिजे, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. जसं मी आता मगाशी एक उदाहरण सांगितलं, फायनान्स उभं करताना, कारण ते जर आम्ही वेळेवर दिलं नसतं तर पुन्हा माणसं आमच्या पाठीशी उभे राहील, तेच फ्रेंड्स उभे राहिले नसते, अजूनही उभे राहतात. म्हणजे पूर्वीच असं नाही, आता पण कधी आम्हाला फायनान्सची गरज लागली, बँका तर आहेच, पण प्रत्येक वेळी आपण बँका, हां, नाती आपण जपलेली आहे. तर दुसरी गोष्ट असतं, बऱ्याचदा माणसं कारणं सांगतात, आज घरी हे फंक्शन आहे तर मला हे जमणार नाही, तर ती आपण कारणं नाही सांगू शकत. म्हणजे मी एक छोटासा असा प्रसंग सांगेन की जसं गणपतीचा दिवस होता, हरतायकीचा दिवस होता, आणि माझ्या सासऱ्यांचं निधन झालं, अचानक निधन झालं. आणि तुम्हाला म्हणजे हरतायका आणि गणपती इथे एवढं, म्हणजे सगळ्यात दिवाळीपेक्षा आमच्यासाठी गणपती हा सण खूप मोठा असतो, म्हणजे मोदकांच्या एवढ्या ऑर्डर्स, कारण जवळजवळ 8 ते 10 हजार मोदक दिवसाला त्या दिवशी पहिल्या दिवशी विकले जातात. आणि म्हणजे आम्हाला कळेच नाही की आता करायचं काय, कारण घरात हा प्रसंग झाला आहे, सगळे माणसं जमा झाली आहे. पण तुम्हाला खरं सांगू, आमच्या या टीमने, गोव्याच्या टीमने आणि तेव्हा फ्रेंड सर्कल जे आमच्या पाठीशी उभं राहिलं, म्हणजे त्यांनी आम्हाला एक फोन पण केला नाही, नाही आम्हाला यावं लागलं. त्यांनी व्यवस्थित त्या सगळ्या त्या दिवशीच्या ऑर्डर्स आणि जे काही मदतीसाठी पुढे राहिले, नेहमीच उभे राहतात. म्हणजे कोणताही सणवार असून दे, कधी स्टाफ कमी असून देत, अजून पण न सांगता म्हणजे ते उभे राहतात. सांगितल्या तर येतातच, पण न सांगता पण ते उभे राहतात. पण आपण तिथे तेव्हा कारणं नाही देऊ शकत, आज माझ्या घरी हे झालं म्हणून. तुम्हाला बिझनेस करताना असे अनेक अडचणी येतात की जिथे खरं तर म्हणजे तुम्हाला पोहोचतो बिझनेस पूर्ण करणं, ती कमिटमेंट पूर्ण करणं थोडं आव्हानात्मक असतं. पण जर तुमचे असे मित्र जर तुम्ही बनवले ना, ती काही अशी डेव्हलप केली, तर ती देखील आपल्या मदतीसाठी येतात. म्हणजे हा देखील एक बिझनेस मधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे, कोणतीही असू दे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात बिझनेस करा की जेणेकरून तुम्ही थकत नाही. म्हणजे मी जसं म्हटलं, आज 16-18 तास काम करतं, इव्हन आत्ताच्या घडीला पण कधी कधी करावं लागतं, पण तरी सुद्धा थकायला होत नाही. कारण जेव्हा एखादा कस्टमर येऊन बोलतो ना, अरे वा आज तरी तुमच्या हात म्हणजे इकडचे हा पदार्थ खाल्ला आणि मला माझ्या आईची आठवण झाली, की आजीच्या हातचं आठवलं एखादा जिन्नस खाताना, तर ते आपल्याला पण भरून येतं. आणि ते जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते पैशांनी मिळत नाही म्हणून. तर त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे की बिझनेस करताना तुम्ही तेवढ्या सगळ्या ह्या काही गोष्टी आहेत ज्या बिझनेस एक बिझनेस डेव्हलप करण्यासाठी पण आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हे भावनिक संबंध पण आहेत, आर्थिक तडजोडी आहे, पण त्या आर्थिक तडजोडी करताना देखील वेळेवरती उधारी देणं, त्याच्यामुळे नातं पुढे जातं आणि आपल्याला एक सपोर्ट मिळतो. खूप छान वाटलं आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं, आणि मला तर नक्की विश्वास आहे की आमच्या मैत्रिणींना देखील गीताताईंकडनं खूप काही शिकण्यासारखं नक्कीच भेटलं असेल. आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुमच्या नवीन आउटलेटला. थँक्यू. आणि आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका, आणि इंस्टाग्रामला आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.